तुला हवे नाही नको. अजून कसे आले नाहीत रे हडप? अगं येतील ग, अजून वेळ असून आणि सुरू आहे. वेळ काय, अर्धा तास उरलाय फक्त. आमचं ठरलं होतं की आधी इथे भेटायचं आणखीन सगळ्या पॉइंट्स वरती डिस्कशन करायचं म्हणून. तू फोन कर ना परत त्यांना. काय झालं? नाही उचलत नाही. काय माणूस आहे हा? शे, तू घरून निघताना नक्की फोन केला होतास ना त्यांना? परत परत त्या विचारतेस माहिती. केला होता फोन. ते मला म्हणाले की त्यांच्या ऑफिस पासून इथे यायला अर्धा तास लागतो, तेव्हा निघालेच होते ते. मग कुठे रस्त्यात ट्रॅफिक मध्ये अडकले की काय? ते वेळेवरती आले नाहीत तर खूप गोंधळ होणार आहे आशू. अरे बघ, नको ते विचार करू नकोस. नको ते काय? एक गोष्ट धड होतीये का? ते जोशी गायब झालेत ना? नाही नाही, नको त्या शंका घेऊ नकोस ग बहिणी तू. नाही रे आशू, आपले शत्रू साधी सुधी माणसं नाही आहेत, फार भयंकर माणसं आहेत ती. ते रूपश्रीला गायब करू शकतात, ते त्या बूथवाल्याचा खून करू शकतात, जोशींना गायब करू शकतात, त्या हडपांना काही. बहिणी प्लीज, तुम्ही दोघे आलात का? छान छान. हडप कुठे होता तुम्ही? आम्ही केव्हाची वाट बघतोय तुमची. काय झालं, मगाशीच मी इथे आलो होतो. आलो होता? आम्ही आलो तेव्हा इथे कोणीच नव्हतं. मी परत माझ्या ऑफिसात गेलो ना. कशासाठी? नाही म्हणजे काय झालं, मी इथे आलो आणि माझ्या लक्षात आलं मी वेगळ्याच केसच्या फायली आणल्या. मग काय करणार, परत ऑफिसात गेलो, आपल्या केसच्या फायली आणल्या, टिपणं आणली, त्या गडबडीत थोडा उशीर झाला. झालं काय? बघा पुन्हा एकदा नीट चेक करा, फाइल्स बरोबर आहेत ना? अरे म्हणजे आपल्याच आहेत ना? होय नाही, आपल्याच फाईल आहेत. मी नीट चेक करून आलोय. बरं, तुम्ही फोन का घेत नव्हता? फोन घेत नव्हतो? फोन वाजलाच नाही. हडप साहेब, इथे आल्यापासून मी 500 वेळा तुम्हाला फोन केलाय. काय सांगताय? हो एक मिनिट. हा फोन कुठे पडला की काय रस्त्यात? काय करताय हडप साहेब तुम्ही? नाही नाही, ऑफिसात राहिला असेल, राहू दे सर. हो काय करताय काय तुम्ही? एवढी महत्वाची केस आपण लढवतो आणि तुम्ही एवढा गोंधळ काय घालताय? वहिनी नाही तर काय, आता कधी बोलणार आपण? आपलं ठरलं होतं ना इकडे लवकर जमायचं आणि सगळे पॉइंट एकदा रिवाईज करायचे म्हणून. नाही नाही, आता आपण बोलत बसण्यात वेळ नको घालू. तुम्ही असं करा, तुम्ही दोघं पुढे वा, मी कोर्टाचं काम करतो. नाही घेतो तिकडे.